तेजस किचन मध्ये मी तेजल तुमचं मनापासून खूप 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 स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन घी रोस्ट. तर चला तर मग आता चिकन घी रोस्ट करायला सुरुवात करूया. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. थँक्यू. चला तर मग आता चिकन घी रोस्टचं साहित्य पाहूया. हे 500 ग्रॅम चिकन आहे, हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. ह्यातलं दही 3 टेबलस्पून दही ह्यानी घ्यायचं. मीठ, काश्मीरी मिरची पावडर कलरच्यासाठी हे 4 टेबलस्पून. तूप 1 टीस्पून, बडीशेप 1 टीस्पून, धणे 1 टीस्पून, जिरं 4 काळी मिरे, 1 लवंग, 1 चिमूट मेथीचे दाणे, ह्यातलं 1/2 लिंबू आणि हे चिंचेचं पाणी 1 टीस्पून, गूळ हे 2 तमालपत्र, 1/2 चमचा हळद, 2 टीस्पून मसाला. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. आता ह्यातली आपण हळद घेऊया. हे बघा 1/2 चमचा हळद ह्याला लावायची आणि चवीप्रमाणे मीठ. आणि आता आपण हे मिक्स करूया चांगलं. चला आता आपण पॅन तापलेला आहे, ह्याच्यात पहिले आपण धणे टाकले, मग हे बडीशेप, जिरं, हे चार काळी मिरे, हे लवंग आणि 2 तमालपत्र. आता हे चांगलं आपण भाजून घेऊया, म्हणजे त्याचा वास खूप छान येतो. आणि हे भाजून आपण बारीक वाटायचंय. आता आपण गॅस बंद केलेला आहे. आता ह्याच्यात आपण मेथीचे दाणे टाकायचे आणि हे मिक्स करायचे. कारण काय होतं, आपण मेथीचे दाणे तेव्हाच टाकले असते तर ते कडवटपणा आला असता त्याला, म्हणून आपण नंतर टाकतो ते मेथीचे दाणे. आता हे थंड झालेले आहे, हे आता आपण वाटून घेणार आहोत. हां, आता आपण भाजलेला मसाला आहे तो आता थंड झालेला आहे. तर आता हा मिक्सरमध्ये टाकला आहे. त्याच्यात साधारण 10-12 चण्याच्या पाकळ्या आहेत. हे खूप छोटे आहेत म्हणून 10-12 घेतलेले आहेत. एवढं आलं हे आता मिक्सरमध्ये टाकून आता ह्याचं आपण वाटण टाकणार आहोत. आणि ह्याच्यात 2 चमचे मसाला आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर असं टाकून आपण वाटण वाटणार आहोत. हा आता मसाला आपण बारीक वाटून घेतलेला आहे. आता आपण चिंच भिजत टाकलेली त्याचा आपण कोळ ह्याच्यात टाकणार आहोत आणि बारीक पेस्ट करणार आहोत ह्याची. हा आता आपला मसाला वाटून झालेला आहे. आता आपण हे चिकनमध्ये टाकणार आहोत आणि ह्यानी 3 टेबलस्पून दही आपण ह्याच्यात मिक्स करणार आहोत आणि हे लिंबू असं आपण ह्याच्यात सगळं मिक्स करून घेणार. चला आता आपण वाटलेलं वाटण 3 टेबलस्पून दही आणि 1/2 लिंबू असं टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि 1 तास बाजूला ठेवून देणार आहोत. हां आता हे सगळं आपण चिकनला लावून घेतलेलं आहे. आता हे 1 तास आपण बाजूला ठेवून द्यायचे झाकून. चला आता आपण 1 तास ठेवून झालेला आहे. आता बघूया आपण झाकण करून. हे बघा मस्त. जर तुम्ही हे जास्त वेळ पण ठेवू शकतात चालेल. जास्त वेळ ठेवल्याने हे चांगलं मुरतं. तर आता मी 1 तास ठेवलेला आहे. चला आता आपण गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. आता ह्याच्यात मी 4 टेबलस्पून तूप टाकायचं.
घरी बनवलेलं तूप आहे. हां, घरच्या तुपाचा सुगंध काही मस्तच असतो ना. हो. हाँ, आता हे तूप चांगलं तापलेलं आहे. आता ह्याच्यात आपण कांदा टाकूया. कांदे मी मोठ्या साईजचे दोन घेतलेले आहे. हाँ, आता आपण कांदा टाकलेला आहे. हा आता कांदा लालसर थोडासा झाला की ह्याच्यात आपण मॅरिनेट केलेलं चिकन ह्याच्यात टाकायचं. आता हा बघा, कांद्याचा कलर बदललेला आहे. आता आपण बारीक करायचा गॅस आणि ह्याच्यात आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं. हा, आता मॅरिनेट केलेलं चिकन आपण टाकलेलं आहे. आता हे आपण मिक्स करून घेणार आणि 5 मिनिटं हाय हीटवर आपण हे फ्राय करून घेणार आहोत. हे बघा, हे आपण 5 मिनिटं झालेली आहेत. आता बघा कसं पाणी सुटलं आहे ह्याला. आता आपण अधूनमधून फक्त घाटायचं. हा, आता मी 1-2 वेळा हलवून झालेलं आहे. आता हा गूळ आहे तो मी ह्याच्यात टाकते. आणि हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं. आणि आता मात्र 20 मिनिटं झाकण लावून ह्याला लो हीटवर ठेवायचं. हा, गूळ घातला तर असं वाटतं की अरे बापरे, चिकन मध्ये गूळ चांगलं लागेल की नाही, पण खूप छान लागतं. खरंच करून बघा. हा, आता हे आपण उरलेलं पाणी आहे हे आपण ह्याच्यात टाकायचं. म्हणजे उरलेला जो मसाला आहे त्यात आपण पाणी घातलं थोडस आणि ते आपण ह्याच्यात टाकलेलं आहे. आणि आता लो हीटवर 1-20 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचंय. हा, आता आपण झाकण काढ 20 मिनिटं झालेली आहे, झाकण आपण काढतोय. आहा, हे असा कलर यायला हवा. आता आपण हे शिजलंय की नाही ते बघूया. की बघा, ही सुरी आतपर्यंत जाईल अशी. ही बघा, शिजलेलं आहे, मस्त पैकी शिजलेलं आहे आपलं चिकन. हा, आता आपण ही कसुरी मेथी चिमूटभर घेतलेली आहे ही अशी जस्ट थोडीशी चोळायची आणि ह्याच्यात टाकायची. आणि सुगंध मस्त येतो, फ्लेवर छान येतो. आणि आता शेवट हा कढीपत्ता टाकायचा. हे आपलं चिकन घी रोस्ट रेडी. हे बघा, हे आपलं चिकन घी रोस्ट रेडी. हे आपण चपातीशी, भाकरीशी, भाताशी, कशाशीही खाऊ शकतो, छान लागतं.